घटका मागून घटका गेला. जिजाबाईचे पोट दुखू लागले. स्वीनींची, कुळुंबिनींची आणि वैद्यांची गडबड सुरू झाली. जिजाबाईने बाळंतपणाच्या खोलीत प्रवेश केला. विश्वासराव नारोपंत, गोमाजी नाईक वगैरे सर्वच मायेची माणसे जिजाबाईंच्या काळजीत व तितक्याच उत्सुकतेत चूर झाली. आनंद औत्सुक्य, भीती पुन्हा आनंद, पुन्हा काळजी, पुन्हा औत्सुक्य, त्या सर्वांच्या मुखावर आलटून पलटून उड्या मारीत होते. एका जागी त्यांना कसे स्वस्त बसवले असेल. फार फार प्रेमळ माणसे ही. उत्सुकता वाढत होती. मनाचा क्षण पुढच्या क्षणाला उत्सुकतेने पुसत होता. काय, अजून काही नाही. पुढचा क्षण मागच्या क्षणाला उत्तर देत होता. एक एक निमिष तासासारखे जड जाऊ लागले होते आणि दारावरचा पडदा हलला, एकदम बाजूला झाला. उत्सुकतेच्या भुवया वर चढल्या, माना उंचावल्या. बातमी हसत हसत उठावर आली. काय काय काय, मुलगा 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 मुलगा. आणि किल्ल्यावर आनंदाचा कल्लोळ उडाला. वाद्ये कडाडू लागली. संबळ झांजा झणाणू लागल्या. झाडावरच्या नागरखाण्यात सनई चौघडा झडू लागल्या. नवबत सहस्र दणाणू लागली. नद्या, वारे, तारे, अग्नी सारे आनंदले. तो दिवस सोन्याचा, तो दिवस रत्नाचा, तो दिवस कौस्तुभाचा, अमृताचा. छे हो छे छे, त्या दिवसाला उपमाच नाही. शुभ ग्रह, शुभ नक्षत्रे, शुभ तारे, शुभ घटका, शुभ पळे, शुभ निमिषे, तो शुभ क्षण गाठण्यासाठीच हो गेली. गेली 300 वर्षे शिवनेरीच्या भोवती घेरट्या घालीत होती. आज त्यांना नेमकी चाहूल लागली. आज ती सर्वजण जिजाबाईच्या सुतिका गृहात दाराशी थबकली, थांबली, खोळंबली, अधीरली. आणि पकडलाच त्यांनी तो शुभ क्षण. 300 वर्षानंतर, 300 वर्षानंतर कोणत्या शब्दात त्या सुवर्णक्षणाचे मोल सांगू. अहो, ते अशक्य. केवळ शतकाशतकानेच नव्हे, युगायुगानेच अशा शुभ क्षण निर्माण होतो. त्यांचे मोल अमोल. शालिवान शकाच्या 1591 वर्षी शुक्ल नाम संवत्सरात उत्तर नारायणात फाल्गुन महिन्यात वद्य तृतीयेला शिशिर ऋतूत हस्त नक्षत्रावर सिंह लग्नावर शुक्रवारी सूर्यास्तानंतर पूर्ण अंधार पडल्यावर शुभ क्षणी अखिल भा पृथ्वीच्या साम्राज्याचे वैभव व्यक्त करणारे 5 ग्रह अनुकूल व उंचीचे असताना जिजाबाई साहेब आईसाहेबांच्या उदरी शिवनेरी किल्ल्यावर पुत्र जन्माला आला. दिनांक 19 फेब्रुवारी, शुक्रवार 1630. शुक्ल संवत्सराने आपले नाव सार्थ केले. उगीच त्याला काळे म्हटले. शुक्ल संवत्सर, शुभ संवत्सर, शिव संवत्सर. गडाचे तोंड साखरेहून गोड झाले. आईसाहेबांच्या महालापुढे पखालीतून आणि घागरीतून धो धो धबधबे पाणी 12 वाटा वाहत निघाले. खळाळणारा ओघ वेशाला आला. ओघ वेशीला आला. पुत्र कोणाला झाला? पुत्र जिजाबाई साहेबांना झाला. पुत्र शहाजीराजांना झाला. पुत्र सह्याद्रीला झाला. महाराष्ट्राला झाला. भारतवर्षाला झाला. प्रत्येक जल्लोक वळसे घेत घेत दिल्लीच्या, विजापूरच्या, गोव्याच्या, मुरुड जंजिराच्या आणि गोवळकोंड्याच्या वेशीकडे धावत होता. तेथल्या मगरूर सुलतानांना बातमी सांगायला की आला आला. सुलतानानो, तुमचा काळ जन्माला आला. तुमच्या आणि तुमच्या उन्मत्त तख्ताच्या चिरफळ्या उडवण्याकरिता कृष्ण जन्माला आला. शहाजीराजांकडे बातमीची साखर थैली रवाना झाली. यावेळी राजे दर्याखान रोहिल्यांशी लढण्यात गुंतले होते. गडावर शीतल व सुगंधी वारे वाहू लागले. गडाच्या परिसरातील खेड्यापाड्यात ही पुत्रजन्माची बातमी पसरली. थोर मनाच्या शहाजीराजांना व तितक्याच थोर हृदयाच्या जिजाबाई साहेबांना पुत्र लाभ झाला हे समजल्यावर जुन्नर मावळ आनंदले. बाळंतणीच्या खोलीत आता कुळबिनीची व सुईनीची धांदल उडून गेली. गुडघ्या पोतर ओचे खोवून आणि आडवा पदर कमरेला खोचून त्या कामे करीत होत्या. बाळंतिणीचे सर्व उपचार सुरू झाले होते. त्या मराठमुळे आईसाहेबांना फुलासारखे सांभाळत होत्या. बाळ जन्माला आल्यावर आईसाहेबांच्या भोवती त्या जमल्याचे दंडाची लुगडी नेसणाऱ्या त्या गरीब बाया म्हणजे सुईनी कुळुंबिनी नव्हत्याच, मग कोण.
त्या होत्या जणू प्रत्यक्ष नीती घृती कीर्ती भक्ती शक्ती विद्या आणि प्रीती. मराठमोळ्या वेशात या देवताचा जणू बाळाच्या भोवती मूर्तिमंत उभ्या होत्या.